मनोजरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला फायदा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचा इशारा. गोंडगोवारींच्या सवलती पूर्ववत करण्यासाठी 85 जीआरमध्ये दुरुस्ती. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गोवारींच्या बैठकीत एकमतानं निर्णय. नागपूरमधल्या रामटेकमध्ये आज मुख्यमंत्र्यांची शिवसंकल्प सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय बोलणार, याकडे लक्ष. आज काँग्रेस कोर कमिटीची बैठक. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. गोंदियामध्ये आज दिग्गज नेत्यांची मांदियाळी. मनोहरभाई पटेल जयंतीच्या निमित्तानं यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. उपराष्ट्रपतीपासून मुख्यमंत्र्यांची सुद्धा कार्यक्रमाला हजेरी. गुन्हा रद्द करण्यासाठी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे उच्च न्यायालयामध्ये. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये वानखेडेंच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल. नागपूरमध्ये गेल्या 48 तासांमध्ये 3 तर फेब्रुवारीच्या 10 दिवसांमध्ये 7 जणांची हत्या झाल्याचं उघड. गुंडांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही, नागरिकांचा सवाल. माडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला. कोकणातील 5,311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत. विदर्भाला अवकाळीचा तडाखा. वर्ध्यामध्ये गारपीट आणि मराठवाड्यामध्ये अवकाळीसह गारपीटीचा इशारा. हवामान विभागाकडून येलो अलर्ट. अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आज थरार रंगणार. विजेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने. 6व्यांदा विजेतेपदावरती नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.